आज या ठिकाणी पिंपळगाव वसंत येथील ग्रीन जिम मध्ये आलेलो आहोत अतिशय सुंदरशा अशा मुलाखतीसाठी। या ठिकाणी तुम्ही बॅनर बघतच आहात श्रीरंग म्युझिकन आणि प्रेझेंट्स या ठिकाणी गोटीराम हिरे आणि डायरेक्टर प्रतीक विजय कुमार। त्याचबरोबर या ठिकाणी आपण आलेलो आहोत अतिशय सुंदरसा अल्बम त्याचं लॉन्चिंग झालेलं आहे आणि त्याचे स्वतः गायक दिग्दर्शक आणि कंपोजर या ठिकाणी बसलेले आहेत आमचे गोटीराम हिरेकर। तर त्यांच्यापासूनच आपण या अतिशय सुंदरशा मुलाखतीला सुरुवात करूयात। तर गोटीरामजी हिरे नमस्कार आणि पहिलेच तर तुम्हाला शुभेच्छा। अतिशय सुंदरसा हा यूट्यूब अल्बम आपण या ठिकाणी लॉन्च केलेला आहे आणि या पिंपळगाव वसंतमधून कदाचित आपला पहिला अल्बम या ठिकाणी होत आहे, तर याबद्दल तुम्ही आम्हाला काय काय सांगू शकता? यापूर्वीही माझं पंढरीचा विठ्ठल माझा हे श्रीरंग म्युझिक अँड फिल्म्स या चॅनलवरती आलेलं आहे। याच्यानंतर हे जे काही दुसरं गाणं आहे तेरे सिवा हे एक हिंदी सॉन्ग करण्याचा मी प्रयत्न केला आणि हा प्रयत्न करताना बराच सारा संघर्ष करून आम्ही हे जे काय लॉन्चिंग आहे कालचं, त्यानंतर या गाण्याच्या पाठीमागची जी काही मेहनत आहे प्रतीकदादा असेल तर त्यांनी अतिशय सुंदर चित्रीकरण याचं केलं, हे गाणं लिहिण्यापासून गाण्यापासून आणि कंपोजिशन तयार करण्यापर्यंत सगळे कष्ट अतिशय घेताना माझ्या नाकीनं आली होती, परंतु देव खऱ्या अर्थाने मदत करतो आणि सगळ्या गोष्टी अतिशय सुंदर प्रकारे झाल्या आणि कलाकारांनी पण सुंदर प्रकारे या ठिकाणी त्यांची मेहनत लावून आणि हे गाणं खऱ्या अर्थाने सिद्धीस नेलेलं आहे हे मी सांगेल। वा, अतिशय सुंदरसा अल्बम तुमचा आम्ही काल बघितलेलाच आहेच। त्याचबरोबर या अल्बममध्ये ज्यांनी प्रमुख हिरोची भूमिका केलेली असे आमचे या ठिकाणी हर्षल हिरेकर। तर हर्षल, या ठिकाणी तुला पुन्हा शुभेच्छा देऊन आणि काय वाटतंय तुला हा पहिला अल्बम केल्याने? मी फर्स्ट टाईम म्हणजे शूटिंगमध्ये म्हणजे पहिला माझा सहभाग आहे आणि फर्स्ट टाईम मला वाटलं होतं की म्हणजे कॅमेरा फेस करायचा आहे आपल्याला हे त्या गोष्टी, तर आपण कसं करणार किंवा आपला चेहऱ्यावरचे हावभाव या त्या गोष्टी सगळ्या बघितल्या। आणि ज्या दिवशी शूटिंग स्टार्ट होणार होती आमची तर आम्ही रात्री रिहर्सल करण्यासाठी म्हणजे जमलो होतो 12 वाजेदरम्यान जमलो आम्ही आणि त्यानंतर आमची प्रॅक्टिस वगैरे सुरू झाली। आमचे प्रतीकदादा त्यांनी आमची प्रॅक्टिस करायला सुरुवात केली आणि सकाळी आम्हाला सांगितलं होतं तुम्हाला परत 3-4 वाजेला उठायचं आहे, त्याच्यानंतर सेट वगैरे आलो आणि सेटवर पहिल्या दिवशी सेट आमचे म्हणजे पहिल्या दिवशी थोडं दडपण होतं की कसं होईल काय होईल या गोष्टी त्या गोष्टी, का सगळ्यांसमोर आपल्याला करायचं आहे, पहिलाच टाईम आहे, फर्स्ट टाईम आहे, आपण कसं फेस करणार। तर नंतर म्हणजे त्या गोष्टीत आपण म्हणजे स्वतः कॅमेरा फेस केला, त्यानंतर मग असं स्वतःला म्हणजे वाटायला लागलं की नाही आपण काहीतरी करू शकतो आहे आणि त्या गोष्टीने आम्ही पुढची शूटिंग वगैरे त्यानंतर आम्ही एकदम व्यवस्थित आमचे केले। वा वा, बघा मित्रांनो, कुठलाही अभिनयाचे परीक्षा किंवा नेहमीप्रमाणे अभिनयाचा परीक्षा किंवा काहीही न करता गोटीराम हिरे आणि प्रतीकदादा यांनी अतिशय सुंदर या आमच्या पिंपळगाव येथील कलाकारांकडनं अतिशय सुंदररीत्या हा त्यांच्याकडनं सर्व करून घेतलं। मी आरती मोरे तिच्याकडे जाऊयात आपण। तर आरती, हा तुझासुद्धा पहिलाच अल्बम आणि या पहिल्या अल्बमसाठी तुला काय वाटतं आणि तू काय सांगू इच्छिते प्रेक्षकांना? मी इतकं सांगू इच्छिते की माझा पहिलाच अनुभव होता आणि मला अगोदर खूप दडपण आलेलं होतं की काय होईल कसं होईल, मला कधीच अनुभव नाही या गोष्टीचा किंवा बॅकग्राऊंड पण नाही घरातलं कोणी सांगेल असं, पण भाऊंनी मला फोन केला आणि म्हणे की तुझ्यासाठी ऑफर आहे। मी अगोदर त्यांना हो बोलली पण थोडे दिवस विचार केला परत की करू का नको मला जमेल की नाही, त्यांना सर्व एवढं ते मेहनत करतायत, मग त्यांनी मला परत खूप फोर्स केला, मग मी हो बोलली, प्रतीकदादामुळे सर्व घडून आलेलं आहे। आता थोडंसं चांगलं वाटतं की हां बरं झालं केलं, असं नसतं केलं तर खूप मोठं चान्स मिस केला असतं मी। थँक्यू सो मच। तेरेशिवाय अल्बमचे को ॲक्टर पर्जन्य हिरेकर याच्याकडे जाऊयात। अतिशय छोटीशी ही सुंदरशी मुलगी आपल्यासमोर एक दोन शब्द बोलणार आहे।
तर हा माझा माझ्या वडिलांचा अल्बम आहे आणि त्यांनी खूप असं सुंदरसं गीत त्यांनी सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. तर तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या गीताला खूप पुढेपर्यंत न्या आणि आमचा हा छोटासा प्रयत्न तुम्ही याला खूप भरभरून साथ द्या. आणि सर्वांचाच पहिला प्रयत्न होता त्यामुळे सर्वांवर दडपण आलेलं होतं, पण सर्वांकडून चांगलं काम करून घेण्याचं कार्य प्रतीक दादांनी केलं आहे आणि त्यांनी मला पण प्रोत्साहित केलं की छान करायचंय आपल्याला सर्वांना. तर हे सर्व आमच्या 13 सेवा. आता जाऊयात या अतिशय सुंदरसा अल्बमचे डायरेक्टर प्रतीकजी यांच्याकडे आपण जाऊयात आणि त्यांनाच ते त्यांचा अनुभव या 13 सेवा अल्बमचा काय आहे आणि तुमचा सुद्धा हा पहिला अल्बम पिंपळगावातला, तर तुम्ही सुद्धा काय सांगू इच्छितात? थँक्यू सर. आतापर्यंत 7 प्रोजेक्ट मी केले, त्यामध्ये काही शॉर्ट फिल्म्स आहे, एका मूवीचं कामसुद्धा चालू आहे, वेबसिरीज करतो आहे गुजरातमध्ये, परत मुंबईला 2 प्रोजेक्ट चालू आहेत. तर हे प्रोजेक्ट करत असताना गोटीराम हिरेकरांचे 3 गाणे माझ्यासमोर आले. मला माहीत नव्हतं की सरांनी हिंदी गाणं केलेलं आहे, पण ते 3 गाणे बघत असताना ते हिंदी गाणं माझ्यासमोर आलं. त्याची पहिली बीट मी ऐकली, धुमता धुमता ते जे आपण गाण्यामध्ये ऐकतो, म्हटलं हे गाणं खूप सुंदर झालेलं आहे, याचं शूटिंग आपण पहिल्यांदा करायचं. ते शूटिंग करत असतानाचे अनुभव तर तुम्ही यांच्याकडून सर्वांकडून ऐकलेलेच आहेत. हर्षलबद्दल काय बोलायचं, तो तर हिरोच आहे. रिअल लाईफमध्ये पण हिरो आहे आणि स्क्रीनवरती पण तो हिरो आहे. आणि आरतीबद्दल काय सांगायचं, ती आधी नाही म्हणली हे गाणं करायला, काय एक दडपण तर असतंच थोडंसं, पण पहिली वेळ होती. तिने सुद्धा खूप छान काम केलं, म्हणजे माझे एक्सपेक्टेशन होते हर्षलकडून, पण त्याच्यापेक्षा छान काम तिने केलेलं आहे. तो तर आहेच करतोच आणि ती आत्ताच नुकतंच तू काही मॉडेलिंगमध्ये पण करते आहे करिअर, हो ते सुद्धा तिचं चालू आहे. परत हिरेकर सरांचे 3 गाणे आले होते, 2 गाण्यांचं शूटिंग अजून आपल्याला करायचं आहे, ते सुद्धा लवकरच प्लॅनिंग होतं आहे. तर लवकरच आपण नवीन नवीन प्रोजेक्टला सुरुवात करूया आणि हे गाणं खूप सुंदर झालेलं आहे. माझे आत्तापर्यंतचे केलेले प्रोजेक्ट या सर्व प्रोजेक्टमध्ये हे हा प्रोजेक्ट करताना मला आनंद असा झाला की हा प्रोजेक्ट मला स्वतःला आवडला, हे माझं म्हणून मी केलंय म्हणून हो तेच. आणि सरांकडून अपेक्षा नव्हती की हिंदी गाणं करतील सर, पण सरांनी ते केलं, सुंदर गाणं झालेलं आहे. थँक्यू. चला तुम्हा सर्वांना या 13 सेवा या अल्बमसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा.